खंडपीठ झालंच पाहिजे, गोडांची जागा मिळालीच पाहिजे, गोडांची जागा मिळालीच पाहिजे, गोडांची जागा मिळालीच पाहिजे। अरे देणार काय, घेतल्याशिवाय राहणार नाही। असोसिएशनने आंदोलन छेडलेलं आहे, ते आंदोलन 1978 सालापासून खंडपीठाची मागणी पुणे बार असोसिएशन सातत्याने करत आहे। विधिमंडळाचा ठराव देखील तसा झालेला आहे। असा असताना देखील शासन दरबारी फक्त निराशात पदरी पडत आहे। गोडाऊनची मागणी 2005 सालापासून आम्ही सातत्याने करत आहोत। गोडाऊनच्या मागणी संदर्भात फक्त कागदोपत्री पुरावा, कागदोपत्री पत्रव्यवहार शासन करत आहे। आम्ही कागदोपत्री त्यांना रिमाइंडर लेटर देऊन देखील कोणतीही दखल शासन पातळीवर घेतली जात नाही, याचा या ठिकाणी वकिलांना, पक्षकारांना, सर्वांना त्रास होत आहे। या ठिकाणी पायाभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून न दिल्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेवर देखील मोठा परिणाम होत आहे। ज्या पद्धतीने डिस्पोजल व्हायला पाहिजे, पेंडन्सी कमी व्हायला पाहिजे, ती होत नाही। त्यामुळे पुणे बार असोसिएशनने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंदोलन करण्याचा इशारा शासनाला दिला होता, त्याप्रमाणे आज रोजी आम्ही आंदोलन करत आहोत। आंदोलन शांतता मार्गाने होईल अशी आशा व्यक्त करतो आणि शासन दरबाराकडून याची दखल घेऊन तात्काळ खंडपीठ आणि गोडाऊनची जागा हस्तांतरणाबाबत ठोस कृती होईल अशी देखील आशा व्यक्त करतो।